तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानं शासनाच्या नियमांचे पालन करत लासलगाव येथील श्री भक्त वत्सल्य बालाजी मंदिराच्या 29व्या ब्रह्मोत्सव निमित्तानं शोभायात्रा व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करणार। यावेळी नयनरम्य दृश्याचे अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये छायाचित्रे टिपली। बालाजी देवस्थानच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। परंतु यावर्षी कोरोनाचा संपूर्ण संकट आपल्या सर्वांसमोर आहे आणि त्यामुळे अत्यंत साधेपणाने हा उत्सव यावर्षी आपल्याला साजरा करावा लागतो। ज्या काही धार्मिक परंपरा आहेत त्या संपूर्ण या ठिकाणी पार पाडल्या। परंतु गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग नियम सगळे पाळावे म्हणून कमी गर्दीमध्ये आजचा हा ब्रह्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। आपण बालाजीकडे प्रार्थना करू की पुढच्या वर्षीचा ब्रह्मोत्सव जास्त जोमाने, जास्त अधिक लोकांच्या उत्साहाने पुण्याच्या पूर्वीसारखा साजरा हो, अशी प्रार्थना आपण सर्वांनी बालाजीच्या चरणी करतो। बालाजी भगवंताची जी काही सेवा, पूजा पाठ आहे, अभिषेक आहे, तो सकाळी संपन्न झाला आणि आज संध्याकाळी दीपोत्सव हा एक आगळा वेगळा कार्यक्रम लासलगाव नगरीमध्ये या भक्तोत्सव बालाजी देवस्थानात संपन्न झाला। सुमारे 1000 दीपांची माळ इथे अर्पण करण्यात आली आणि बालाजींची सेवा यामध्ये घडली। या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांचं, सगळ्या समाजातील लोकांचं खूप सहकार्य मिळालं। त्यामध्ये आर्थिक योगदान आहे, काहींचं शारीरिक योगदान आहे आणि काहींचं विचारांचं धन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे कार्य करत असतो। आलेल्या भक्तांनी मनमुराड आनंद लुटत बालाजींचे दर्शन घेत ही कोरोना महामारी संपुष्टात येत चांगले दिवस येऊ दे असे बालाजींच्या चरणी भक्तांनी साकडे घातले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव।